स्वागत है आपल्या सगळ्यांचं. स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. मी आयडी रे गावातून आलोय शूटिंग बघायला फू बाय फूच. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एवढाच, मी स्टेज वरती अशासाठी आलोय की हा फू बाय फू कार्यक्रम आमच्या गावात एवढा हिट आहे की काय विचारायलाच नको. चला मग सुरुवात करूयात आजच्या या धमाल हसवा हसवीला. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं, स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. आजच्या आपल्या एपिसोडच्या पाचही धमाल जोड्या आपल्याला खूप खूप हसवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. यातली एक जोडी आज आपला निरोप घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहेत आपल्या टॉप फोर जोड्या. या चार जोड्यांचं भविष्य आता तुमच्या हातात सुद्धा असणार आहे, कारण आजपासून सुरू होणार आहेत SMS. तेव्हा तुमच्या आवडत्या जोडीला जास्तीत जास्त SMS करायला विसरू नका. अंतिम फेरीच्या वेळी परीक्षकांचे गुण 50% आणि तुम्ही पाठवलेले SMS 50% असा निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. तेव्हा TV समोरून हलू नका, पाहत राहा आपला धमाल कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे येत आहेत एक नेते साहेब ज्यांची चालली आहे मुलाखत. बघूयात ती काय आहे. येते आजची आपली पहिली धमाल जोडी, गणेश आणि मानसी. घेतलं रे मला पाहिजे ते खात मी. घेतलं रे मला पाहिजे ते खात मी. घेतलं रे सर, तुम्हाला आता हे खात मिळाले तर सर आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे सर. सर काय तुमच्या आवडीचं खातं तुम्हाला मिळालंय ना. हो बाई, तुम्हाला सांगतो लय वर्ष मी या खात्याची वाट बघत होतो. दारू बंदी उत्पादन शुल्क खाते. सर तुम्हाला या खात्याच्या नावातच थोडासा विरोधाभास नाही का जाणवत आहे. नाही म्हणजे कसं आहे की खात्याचं नाव आहे दारू बंदी. हा, आणि त्यात तुम्ही लोकांना दारू विकायचे, साठवायचे, परवाने वगैरे देणार. म्हणजे बाई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बघा. म्हणजे कसं आहे, दारू बंदी या शब्दाची फोड आमच्या भाषेत अशी आहे. कशी आहे? दारू बना दी. आता उत्पादन या शब्दाची फोड करायला मला लावू नका. हो नाही नाही राहिलं ते शुल्क खात. म्हणजे बघा कसं आहे, खात. कळलं. आणि कसं आहे, बऱ्याच दिवसापासून या परोपकारी निरागस आणि उपेक्षित बेवड्या समाजाची सेवा करावी अशी माझी लय इच्छा होती. अहो बेवडे आणि निरागस, अहो असं काय करताय बाई, आहेतच तसे ते. आता मला सांगा, आपल्या देशात जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा आगडोंब साधो की नाही? म्हणजे काय, दुधाचे भाव वाढतात तेव्हा लोक रस्त्यावर येतात का नाही? बरोबरच आहे ते. अहो सरकार पडते अशी भीती वाटत असते. हो हो. पण हे सरकार दरवर्षाला दारूवर 20-25 रुपये वाढवते तेव्हा एखादा तरी बेवडा रस्त्यावर येतोय का? आंदोलन करतोय का? तोडफोड वगैरे काय करतोय का? नाही नाही करत. भाई मला सांगा, तुम्ही दारू पिता? अहो काय सांगतरीत, काय बोलताय तुम्ही? वाटतंय ना शी. मग अहो 5-5 रोज पेक पितात ते. अहो खर्च ऍडजस्ट करण्यासाठी श्रावण मासही पळत्यात. आता तो मार्गशीर्ष पण पाळणार आहेत. तुम्हाला सांगतो बाई, घरी पित्याची सेवा नाही केली पण या पित्यांची मी सेवा करणार आहे. नाही नाही सर, मी काय म्हणते, तुम्ही हे सांगितलंच नाही की तुम्ही सेवा करणार म्हणजे नेमकं काय करणार. बघा कसं आहे बाई, म्हणजे बघा आपल्या देशात दारुड्यांच्या नावावर आणि दारूच्या नावावर विजय होऊन लयच लोक मल्ल्या खात आहेत. मलया खात आहेत. ओ आता तो आमच्या कॉलेजचा अप्पू कलानीच घ्या ना. दारुड कसा उल्हासात असतो. अहो मी तर म्हणतो ह्या दारुड्या लोकांना त्यांच्याच घरातले लोक संध्याकाळी 7 नंतर घरात राहू देत नाही. सारखं ते TV हे सोडा ते सोडा हे सोडा. अरे कशा बाई, त्यापेक्षा दारूच घशाखाली सोडा ना. नाही सर, अहो तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात ना ते सांगा आम्हाला. बघा आता कसं आहे, पहिलंच तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या देशात आहे ना आता खाण्याच्या लायकीचं धान्य राहिलंच नाही. हो बघा ना, आम्ही काय करणार, ते धान्य ना नासवणार, त्यातनं दारू गाळणार. आता आपला हा मकाच घ्या ना. कुठे? उदाहरणार्थ घ्या हो, मका तो आम्ही नासवणार आणि त्याच्यापासून आम्ही करणार मका डोनाल्ड. मका डोनाल्ड. ज्वारी पासून बनवणार ज्वारी वॉकर. तांदळा पासून बनवणार राईस रॉयल. आणि साखरेच्या मळी पासून बनवणार गोडका. नाही सर, नाव सगळे खूप छान ठेवले तुम्ही, पण तुम्हाला असं नाही का वाटत की ह्या सगळ्या उपक्रमाद्वारे हा तुम्ही जनतेचं हित साधण्याऐवजी स्वतःच हित साधताय असं? नाही नाही, अहो त्यांच्या हितासाठी आम्ही संघटना स्थापन करणार आहे. एड्स. एड्स? अहो काय काय बोलताय काय तुम्ही? अहो बाई वरडताय कशा बाई? एड्स, AIDS.
ऑल इंडिया दारुड्या संघटना. अच्छा अच्छा तसं एड्स होय. नाही पण हे सगळे उपक्रम तुम्ही जर राबवलेत तरी एक गठ्ठा मता पलीकडे तुम्हाला काय मिळणार सर? नाही मिळणार ना. अहो याच्यामुळे सगळं दारुड्यांनाच मिळणार आहे. म्हणजे बघा त्यांना समाजात आदर, बार मध्ये व्यवस्थित वागणूक. एखादा बेवडा जर त्या बार मध्ये उलटला तर त्याची ती सगळी साफसफाई निशुल्क. आणि कसं आहे, एखादा दारुडा जर असा नियंत्रणाबाहेर चालला असेल तर त्याला घरपोच व्यवस्था करावी. शिवाय दारुड्यांना पौष्टिक चाकणा मिळावा अशी आम्ही पंचसूत्रीच तयार केली आहे. हो साहेब, ही काय पंचसूत्री आहे का? ही तर जंत्री आहे. कसं म्हणा आवत तुम्हाला बाई, ती बैलाची गोष्ट माहितीये का? कुठली? बैल काय करतो माहितीये का? ज्या बादलीत एखादा बैल पाणी पिऊन गेला असेल त्या बादलीत तो कधीच तोंड घालत नाही. म्हणजे बघा, बैलाला कळतोय काय प्यावं आणि काय पिऊ नये, पण ती माणसाला कळत नाही, त्याला आम्ही काय करणार ना. बाय बाय, लय वेळेची खोटी झाली, आम्हाला जायचंय. ए मागव रे. ओ इथे? नाही अहो गाडी मागव रे, आम्हाला बारच्या पूजेला जायचंय ना. बार मध्ये सुद्धा पूजा होते? अहो होणारच. अहो जिथे रात्रंदिवस तीर्थप्रसादची सेवा असते तिथं पूजा नको. अहो प्रत्येक बार मालक आपला बार व्यवस्थित चालावा, जास्तीत जास्त गिरायक यावी आणि जास्तीत जास्त घर दारू पिऊन उद्ध्वस्त व्हावीत म्हणूनच पूजा घालत असतो. अहो असा पूजेला चालला तुम्ही? अहो जायलाच पाहिजे, आमचं खात आहे ना ते. बाई बघा, उशीर झाला ना तर लोक आमच्या नावाने बोलतील, म्हणतील तीर्थ घ्यायला आला पण पूजेला नाही आला. ए मागवा रे. काय का? गाडी गाडी गाडी. वा 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 वा, मंत्री साहेब चांगली चालली जनसेवा. बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. कधी कधी दारू अशी मिळते असं म्हणतात की ती चढतच नाही, काहीतरी गडबड रे, चढत नाही चढत नाही. तसं ते बाटली मस्त होती, लेबल मस्त होतं, ब्रँड मोठा होता, पण नशा फार झाला नाही. तर मला असं वाटलं की नशा थोडा अजून झाला असता, हास्याचा, विनोदाचा, कॉमेडीचा, तर मग ही दारू चढलेली आम्हाला जास्त आवडली असती. सो ऑल द व्हेरी बेस्ट. गणेश, मानसी, तुमचे खूप छान छान परफॉर्मन्स मी बघितलेले आहेत, तर त्या लेवलचा नव्हता, एवढंच मला फक्त सांगायचंय. ऑल द बेस्ट. आज निर्मितीताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात, तेव्हा बघूयात स्वप्नील सर किती गुण देणार आहेत. 7 गुण. तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आणि टॉप 4 साठी खूप खूप शुभेच्छा. प्लीज सर. थँक्यू.